जरा एक मिनट मजा ऐका, आप मेरी बात सुनिए, जरा आप सुन सकते हैं मेरी बात? देखिए आप गड़बड़ मत कीजिए, मैं यहाँ पे 10 मिनट बैठता रहूँगा, आप सब अपना एडजस्ट कीजिए, बाद में मैं चालू करूँगा, जब चालू करूँगा तो बीच में मत बॉटल फाड़े काटा मैं। देखिए अरे माइक बंद करो, लावला तुम्ही सेटअप सगळे व्यवस्थित सगळे रेडी आहात का? सर स्पीक इन हिंदी फर्स्ट सर, मराठी सर, मराठी आपण बोला पहिल्यांदा कुठल्या भाषेत बोला? नाही मी पहिल्यांदा मराठीत बोलतो, लगेच हिंदीमध्ये बोलतो, जे मी मराठीमध्ये बोलतो ते मी हिंदीमध्ये रिपीट करेन, त्याच्यामुळे प्लीज डोंट वरी। आणि माझी एक विनंती आहे, ज्याला प्रश्न विचारायचा ना त्यांनी, मी किती वेळ बसेन, मला इथे एक तास बसायला लागला हरकत नाही, परंतु एकाने एक वेळा बोला, नाहीतर काय होतं माहिती आहे, मग गोंधळ होतो, त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की अगोदर कोणी बोलायचं आहे, त्याच्यानंतर मग मी तुमची उत्तरं देईन, आणि किती वेळ प्रेस चालली तरी हरकत नाही, पण जरा व्यवस्थित करूया, नाहीतर काय होतो तो आवाज सगळीकडे हे होतो। तर आपल्याला सगळ्यांना उत्कंठा आहे की महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे। मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे की काल आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे, आणि असं एक चित्र मीडियाच्या समोर उभं केलं गेलं की त्या ठिकाणी सेलिब्रेशन चालू आहे म्हणून, असं कुठलंही सेलिब्रेशन माझ्याबरोबर जे आमदार आहेत, शिंदे साहेबांचा जो पूर्ण एक त्यांना समर्थन देणारे जवळजवळ 80% आमदार जे असं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यापैकी कोणीही सेलिब्रेशन केलेलं नाही। उद्धवजी ठाकरे हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री असल्यामुळे त्यावेळचे आमचे आताचे नेते आहेत, त्यावेळचे सुद्धा नेते आहेत, आम्ही अजूनही शिवसेनेमध्ये आहोत, त्यांना काढणं हा काय आमच्या या एकंदर जी काय चळवळ घडली त्याच्यामागचा हेतू नाही आहे। जे समविचारी पक्ष नव्हते आणि ज्यांच्याबरोबर ही युती झालेली होती, आघाडी झालेली होती, त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं करण्यात आलेलं होतं, आणि हे करत असताना त्यांचं मन दुखवावं किंवा त्यांचा अपमान व्हावा असा कुठलाही उद्देश नव्हता, आणि अशल्या तऱ्हेचं कुठलंही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही। मनातून झालंच असेल तर ते दुःख आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर लढत असताना आम्हाला आमच्या नेत्याबरोबर अप्रत्यक्ष का होईना लढायला लागलं, याचं दुःख आमच्या प्रत्येक आमदारांच्यामध्ये आहे। त्यांचा जो आमच्या मनामधला आदर आहे तो तसाच राहील, परंतु आम्ही सांगितलेली भूमिका ही शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला, नाहीतर हा प्रश्न कधीच मिटला असता। आमचं सुरुवातीपासून गेले 1.5 वर्ष आम्ही त्यांना सांगतो आहे की आपले जे ओरिजिनल अलायज आहेत, आपले जे मूळ मित्रपक्ष आहेत, ज्यांना घेऊन आपण ही महाराष्ट्रातली निवडणूक लढवली, महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला मतदान दिलं, ते मतदान आपल्याला शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच दिलेलं होतं, आणि तो जो मूळचा विचार आहे त्याच्याबरोबर आपण राहावं ही आमची भूमिका होती। आजसुद्धा आमची ती भूमिका तशीच आहे। आमचे जे सर्व आमदार आहेत, आपण बघितलेलं आहे की वेळोवेळी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला, वेगवेगळी स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये काढली गेली, आणि त्या ठिकाणी असं बघितलं गेलं की कुठेतरी संभ्रम या आमदारांच्या मनामध्ये निर्माण होईल का, आजसुद्धा तसंच चालू आहे। काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत, अजून महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चासुद्धा झालेल्या नाही आहेत। आत्ता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली, त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब हे मुंबईला जायला निघालेले आहेत, त्याच्यामुळे ते अजून मुंबईला पोचलेले सुद्धा नाहीत। अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा मंत्री असणार, मंत्रिमंडळामध्ये हा तो मंत्री नसणार, मंत्रिमंडळाची संख्या एवढी असणार वगैरे काहीही चर्चा झालेली नाही आहे। दुसरं असं आहे की भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय फडणवीस साहेब घेतील किंवा त्यांचे नेते घेतील त्याला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते आपल्या पक्षाशी बोलतील आणि ते निर्णय घेत असतात, त्याच्यामुळे घाईघाईने अशी काही नावं वगैरे निश्चित होतात ही जर कोणाच्या मनामध्ये असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे। असे कुठलाही निर्णय झालेला नाही, ही एक आयडिया असते अशा सोडून द्यायच्या बातम्या की त्याच्यामुळे इथं जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये चलबिचल होईल की जे इच्छुक असतात त्यांना आम्ही आहोत की नाही असं। आणि मी तुम्हाला सांगतो की एकही आमदार
हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाही आहे, कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आले त्याच्यामधले सहा हे विद्यमान मंत्री होते, ते आपलं मंत्रिपद सोडून इथं आले आहेत, म्हणजे ते आपल्या तत्वासाठी इथं आले, आणि त्या तत्वासाठी त्यांचं म्हणणं होतं की जो बाळासाहेबांचा विचार होता, जो हिंदुत्वाचा विचार होता, आणि ज्याच्यासाठी 25 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी भाजपबरोबर युती केलेली होती, आणि युतीमध्ये आपण एकदा भांडलो, पुन्हा जवळ आलो, तरी पण आता पुन्हा हे मतभेद झाले, ते मुख्यमंत्री कोण असावा या कारणासाठी मतभेद झालेले होते. दोन पक्षांमध्ये असं कुठलंही वैमनस्य आलेलं नव्हतं की त्याच्यामुळे ते पक्ष वेगळे व्हावे. आज मी खरं तर संजय राऊतांच्या रोजच्या याला उत्तर देत नाही, परंतु आज अत्यंत चुकीचं असं त्यांनी विधान केलेलं आहे की पाठीमागे खंजीर खुपसला. कोणाच्या पाठीमागे खंजीर खुपसला? म्हणजे उद्या असं झालं असतं की ज्यावेळेला तुम्ही युती तोडली आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेला, त्याला लोकं तुम्हाला म्हणू शकले असते की तुम्ही खंजीर खुपसला, कारण ते जे लोकांचं मत होतं, जे जनतेचं मत होतं, ज्याच्यावर सरकार निवडून येतं, ते शिवसेना आणि भाजप ह्या युतीलाच होतं, ते कधीही नव्हतं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत झालेले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढून कुठेतरी त्याच्यामधून जनतेचा संभ्रम निर्माण करायचा, जनतेमध्ये असंतोष निर्माण करायचा. सुरुवातीला त्यांनी अनेक असे भडकाऊ स्टेटमेंट काढली की ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील, आणि रस्त्यावर उतरून त्याचं प्रेशर आमच्यावर येईल असंसुद्धा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला, मला आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट जात नाही. एवढंच नाही तर आज माझी आदरणीय फडणवीस साहेबांशी चर्चा झाली, आणि मी फडणवीस साहेबांनासुद्धा विनंती केली की कोणीही मीडियाला मुलाखती देतात. मी काल बघितलं की 10-10, 20-20 लोक मीडियामध्ये मुलाखती देत असतात, आणि त्यांच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघाला आदरणीय उद्धव साहेबांच्याबद्दल किंवा ठाकरे फॅमिलीबद्दल, तर तो भाजपचा व्ह्यू आहे असं समजलं जातं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल स्वतः सर्वोच्च नेते मोदी साहेब यांना किती आदर होता आणि आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार आजपर्यंत घडलेला नव्हता, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. जर काय स्टेटमेंट निघालीच असतील तर ती सातत्याने संजय राऊत यांनी केलेली होती. एवढ्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करणारे अनेक वेळेला त्यांनी स्टेटमेंट केलेली होती. उद्धव साहेब आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही त्यांच्याबद्दल पर्सनल कुठे बोललो, पर्सनल नाही बोललं ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याच्याचबरोबर एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबरोबर असलेले संबंध, बाळासाहेबांचे असलेले संबंध, मातोश्रीचे असलेले संबंध हे सगळे गृहीत धरले तर तशी स्टेटमेंटसुद्धा यायला नको होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे. आणि मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे की शिंदेसाहेबांच्याबरोबर आत्ता आमची मीटिंग झालेली आहे. शिंदेसाहेबांनी सर्व आमदारांशी डिटेल चर्चा केलेली आहे. शिंदेसाहेब एक असे नेते आहेत की ज्यांना प्रत्येक आमदाराला त्यांच्याकडे ॲक्सेस आहे, आणि प्रत्येक आमदाराशी जे चर्चा करतात आणि तो ती चर्चा केल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात, आणि आपली पुढची सुद्धा स्ट्रॅटेजी आहे ती त्यांच्याशी बोलल्यानंतर ठरवतात. त्याच्यामुळे आमची दीर्घकाळ जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा झाली, आणि ह्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की जे काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल शिंदेसाहेबांना तर तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेण्याचं सर्व आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. आम्ही कुठल्याही मंत्रिपदासाठी आमची लढाई बिलकुल दिलेली नाही, किंवा स्वतः शिंदेसाहेब एका चांगल्या मंत्रिपदावर होते आणि ते आमच्या पक्षाचे नेतेसुद्धा होते, अशा परिस्थितीत त्यांनीसुद्धा जे पद सोडलेलं आहे हे जो शिवसेनेला त्रास देण्यात आला होता, शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला होता, शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ते मराठी माणसाचं आश्रयस्थान आहे, आणि असा पक्ष संपवण्याचं काम जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत असेल प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये, जिथं आमचे आमदार आहेत तिथं त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाऊन आपला उमेदवार जाहीर करायचे, आणि हा पुढचा तुमचा आमदार आहे असं तिथं सांगितलं जायचं. अनेक आमचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून त्यांचा 2 नंबरचा पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला ताकद देण्याचं काम चालू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्याला सर्वप्रथम आपण कोणाकडे जातो, तर आपण कुटुंबाच्या प्रमुखाकडे जातो. त्याप्रमाणे प्रत्येक जण याच्यातला जाऊन आपली व्यथा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे मांडलेली आहे. 1.5 ह्याला एवढा उशीर झाला हे सगळं करायला की नंतर ही सगळं
राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभेमध्ये आम्हाला जे व्होटर्स NCP ने दिलेले होते त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही हे स्वतः राऊत साहेबांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करून जाहीर केलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं असं होतं की आम्ही मतदान करतो, आम्ही निवडून आणतो, आमच्या पाठिंब्यावर आपण सरकारमध्ये आहे आणि तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल आणि आमच्या राज्यसभेचा उमेदवारसुद्धा पाडणार असाल, राज्य करताना तर तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक देताच, परंतु आमचा उमेदवारसुद्धा तुमचे लोक जे तुम्ही आम्हाला जे होटल दिलेले असतील ते जर पाडत असतील तर मग आम्ही इथं राहून का उपयोग आहे. कारण त्याच्यामागे आमच्या पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा होती. त्यांनी म्हटलं होतं की एक सर्वसामान्य शिवसैनिकाला मी राज्यसभेवर पाठवेन आणि त्यांचा जो हा शब्द होता हा खोटं पाडण्यामध्ये आपल्या जर सहयोगी पक्षाचा त्याच्यामध्ये वाटा असेल तर मग त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं, काय झालं हे आमदारांच्या समोर यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पुढे जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि ती विधान परिषदेची निवडणूक संपल्याबरोबर तातडीने सर्व आमदार बाहेर निघून गेले आणि जी परिस्थिती उत्पन्न झाली त्या परिस्थितीला मी स्वतः तिथं मुंबईमध्ये होतो, मी उद्धव साहेबांच्याबरोबर होतो, मी वर्षावर उपस्थित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यकर्ते काय करतात हे मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा जो कार्यकर्ता ज्येष्ठ असेल ज्यांनी काहीतरी शिवसेनेसाठी केलेलं आहे आणि मी माझा पक्ष सोडून या ठिकाणी आलो त्याच्यामागेसुद्धा गाड्या लावण्यात आल्या, कार्यकर्त्यांकडून त्याला घेरण्यात आला. त्यावेळेला मी का असाच निघून गेलेलो नव्हतो, मी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निघून गेलो. त्याच्यामुळे आजसुद्धा मी सांगतो की कार्यकर्त्यांना असं करण्यापासून रोखलं पाहिजे, मग तो शिवसेना असेल किंवा आमचा मित्रपक्ष असेल. कार्यकर्त्यांकडून एखादी केलेली कृती हे दुसऱ्याचं मन दुखवू शकतं आणि त्याच्यामुळे ती लोकं आपल्यापासून दूर जाऊ शकतात. तर ही काळजी महाराष्ट्रामध्ये घेतली जावी. जे सर्व शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक लोकांचे मला फोन येतात आणि त्या लोकांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये कोणाचाही ठाकरे कुटुंबियांना विरोध नाही आणि आमचा जो पक्ष आहे हा असेंब्लीमधला आमचा पक्ष आहे आणि तो वैधानिक पक्ष आहे. हे जे विधिमंडळ आहे हा विधिमंडळ पक्ष आहे आणि ह्या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे, 55 लोक त्याचे सदस्य आहे, त्यातल्या 14 लोकांच्या सह्यांनी किंवा 15 लोकांच्या सह्यांनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते शिंदेसाहेब यांना काढण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यावेळेलासुद्धा आम्ही सांगत होतो की तुम्हाला जी काय ॲक्शन घ्यायची, तुम्ही आज म्हणता की तुम्ही नार्वेकर साहेबांना त्यांच्याशी बोलणी करायला पाठवणार किंवा फाटक साहेबांना पाठवणार, मग हे जर तुम्ही पाठवणार असाल तर अगोदर त्यांना त्या पदावरून काढू नका, ही आमची भूमिका असतानासुद्धा त्यांना त्या पदावरून काढण्यात आले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलेलं आहे. स्वतः आम्ही बोलत असताना, मी एकट्याच्या वतीने बोलत नाही, मी शिंदेसाहेब आणि आमचे जे 50 आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्या वतीने बोलतो. त्यावेळेला मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अगदी 2 दिवस अगोदरपर्यंत आम्ही उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती, मी खुलं पत्र लिहिलेलं होतं, मी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, अजूनसुद्धा तुम्ही महाविकास आघाडीबरोबरची साथ सोडा, आम्ही सर्वजण आपल्याशी बोलायला येतो, परंतु शेवटपर्यंत महाविकास आघाडीची साथ होती ती सोडली नाही. ती सोडली कधी? आजचं सोडलेली नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला निकाल विरोधात लागला त्यावेळेला हे घडलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही उद्धव साहेबांच्या विरोधात गेलं, त्यांच्या विरोधात कोणी बंडखोरी केली असं बिलकुल घडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना ज्या तुम्ही मला टेलिफोनद्वारे कळवता, तर मी तुम्हाला सांगतो की जेवढा आदर, जेवढा विश्वास आणि प्रेम हे उद्धव साहेबांच्याबद्दल पूर्वी आम्हाला होतं, आमच्यातल्या प्रत्येक आमदारांना ते आहे. आमचा मुद्दा हा तत्वाचा आहे आणि हे करत असताना आम्ही शेवटची मुदत दिलेली होती आणि ती मुदत दिल्यानंतर आम्ही आमचे पुढचे निर्णय घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळेला शब्द देता त्यावेळेला त्याच्यामधून माघार घेता येत नाही. आम्ही जर माघार घेतली असती तर शिंदेसाहेबांना ज्याप्रमाणे एक वचनी त्यांना ओळखला होता ते तुम्हाला माहिती आहे की आनंद दिघेंचे मानसपुत्र ते आहेत आणि त्याच्यामुळे ते एकदा शब्द दिल्यानंतर जसा फिरवत नाही, तर त्यांनी मग आम्ही एकदा त्यांना सांगितलं की हा शेवटचा दिवस तुम्ही शब्द द्या, त्याच्यानंतर त्यांनी तो फिरवावा हे शक्य नव्हतं. आणि म्हणून याच्यामध्ये कोणीही वाईट घेऊ वाटून घेऊ नये. शिवसेना पक्ष आहे तसा आहे, शिवसेना पक्षावर कोणीही दावा केलेला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा असतो आणि शिवसेना पक्ष ही राजकीय पक्ष आहे ज्याची मान्यता हे इलेक्शन कमिशन देते. आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा तत्वाचा वाद आहे,
तो संपवत असताना आता जी युती झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिलेले आहे त्यांचीच युती झालेली आहे. त्याच्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा ही संजय राऊत यांनी करू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि पाठीत जर खंजीर कोणी खुपसला असेल तर तुमच्यासारख्या लोकांनी चुकीचा सल्ला देऊन तुम्ही स्वतः शिवसेनेमध्ये आहे परंतु तुम्ही निम्मं काम राष्ट्रवादीचं करत असता त्यावेळेला तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही जनतेकडे भाजप आणि शिवसेना युती म्हणूनच गेलेलो होतो आणि आजसुद्धा आम्ही त्याच भूमिकेशी आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही जनतेला फसवलेलं नाही. निवडून देणारी जनता असते, निवडून देणारा पक्ष नसतो आणि त्या जनता जनतेच्या आकांक्षांचं ज्याला तुम्ही प्रतिनिधित्व करता त्यावेळेला त्या राज्याचा विकास करण्याची जबाबदारीसुद्धा ही तुमच्यावर असते. आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की सकाळी 9 वाजता उठून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची संजय राऊतने, केंद्रावर टीका करायची आणि केंद्र आणि राज्यामध्ये वाद लावून द्यायचा, याच्या पलीकडे काही घडत नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला की महाराष्ट्राच्या जनतेचं हित व्हायचं असेल, महाराष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये किमान चांगले संबंध असायला लागतील. आणि ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब गेलेत ते कुठेतरी मंत्रिपदाच्या वाटपामध्ये खूप मोठा वाटा घ्यायला गेले किंवा असं बिलकुल नाही आहे. ते गेलेत ते महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि विकास होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीने ते चर्चा करतील आणि जो काही निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील त्याच्यावर आम्ही सर्वजण शिंदेसाहेबांच्या बरोबर असणार आहे. एकेकाने विचार, एकेकाने एकेकाने विचारा प्लीज, त्यांना विचारून दे. उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत जे 16 आमदार आहेत त्याने आमच्यासोबत यावं आणि त्यांचं आमदारकी रद्द होऊ शकते अशा पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट काय केलेलं आहे का, अशी तुमची भूमिका आहे का? हे बघा, काल मला कोणीतरी विचारलं की 16 आमदारांचं काय होईल, तर मी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेला बहुसंख्य आमदार जो आपला नेता निवडतात त्याच्याबरोबर त्यांना राहायला लागतं आणि ते जे व्हीप निवडतात त्यांच्याबरोबर राहायला लागतं. आम्ही ज्यावेळेला विधिमंडळ पक्षामध्ये आमचा पक्ष रजिस्टर केला त्यावेळेला आम्ही आमच्या आमदारांच्या सह्या दिलेल्या आहेत की आम्ही यांची एकमताने निवड केलेली आहे. त्यानंतर 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जो बहुसंख्य गट आहे त्यांनी काढलेला व्हीप हा त्यांच्यावरसुद्धा बंधनकारक होईल. आम्ही काय त्यांना असं सांगणार नाही की आमच्याबरोबर चला, अमुक ठिकाणी चला, असं नाही. विधिमंडळामध्ये ज्या वेळेला निर्णय होत असतात, आणि आपल्याला दुसरं सुद्धा सांगायचं आहे की जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर काय कृती करता याच्यावर असतो. आणि त्याच्यामुळे त्यांना काय बंधन असतं की जर तो तिथं व्हीप असतो त्या व्हीपने सांगितलं की तुम्ही हजर राहिलं पाहिजे तर तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही मतदान केलं पाहिजे तर तुम्ही मतदान केलं पाहिजे, पण ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं जे काही एक दिशाभूल जनतेची केली जाते की पक्षाची घटना ही बंधनकारक आहे. अनेक कोर्टांचे निर्णय असे आहेत की राज्याची घटना आहे, देशाची जी घटना आहे तीच अंतिम आहे, त्याला कोणी सुपरसीड करू शकत नाही. एखाद्या पक्षाची घटना, एखादा ॲक्ट असेल आणि त्या ॲक्टमध्ये काही लिहिलं असेल तर त्याला सुपरसीड करू शकत नाही पक्षाची घटना. कारण पक्षाची घटना ही पक्ष ठरवतो आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे ॲक्ट ह्याच्यामध्ये करते आणि आपली रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आमची कायदेशीर बाजू आहे. ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल, 2 वेळेला कोर्टामध्ये गेलं, एका वेळेला आम्ही गेलेलो होतो त्याला आमच्या बाजूने आम्हाला रिलीफ मिळालेला होता आणि दुसऱ्याला ते गेले होते, त्याला स्वतः तुम्ही बघितलेलं आहे की त्या. कारण पक्षाची घटना ही पक्ष ठरवतो आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे ॲक्ट ह्याच्यामध्ये करते आणि आपली रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आमची कायदेशीर बाजू आहे. ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल, 2 वेळेला कोर्टामध्ये गेलं, एका वेळेला आम्ही गेलेलो होतो त्याला आमच्या बाजूने आम्हाला रिलीफ मिळालेला होता आणि दुसऱ्याला ते गेले होते, त्याला स्वतः तुम्ही बघितलेलं आहे की त्यांना रिलीफ मिळू शकला नाही. म्हणून आम्हाला कोणाला चिडवायचं नाही आहे, आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे. आणि हे सेवा करत असताना बाळासाहेबांनी जो जाज्वल्य विचार दिलेला आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा, तो विचार पुढे घेऊन आम्हाला जायचा आहे आणि इथे असलेल्या मराठी जनतेसाठी चांगलंसं काम करून दाखवायचं आहे आणि ते काम येणारं नवीन सरकार करून दाखवेल याची मला खात्री. संजय संजय राऊत यांच्यावर आपण बोला, आपण बोला, आपण बोला, आता त्यांना बोलू द्या प्लीज. संजय राऊत यांच्या बोललाय प्लीज, त्यांना बोलू द्या. संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही बोलला, मात्र काल उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलं माझ्याच माणसाने मला दगा दिला. एक मिनिट, मैं पहले हिंदी में बोलता हूँ क्योंकि ये जो विवाद चल रहा है उस पर पूरे भारतवर्ष की आज नजरें हैं और सब हर कोई चाहता है
कि इस बारे में जो वस्तुस्थिति है वो जनता के सामने आ जाए जितना भी हमसे हो सका, क्योंकि हम लोग बाहर थे, आसाम में थे, हम लोग तो प्रेस नहीं ले सके। इसलिए जो 1-to-1 भी जो इंटरव्यू की है और उसके माध्यम से जो भी हम लोग भारतवर्ष के जनता तक पहुंचा सकते थे वो सब हमने किया है। लेकिन हमारी इसके बारे में जो भूमिका है वो स्पष्ट है। वो भूमिका ऐसी है कि हम लोग चाहते थे कि जो भारतवर्ष का महाराष्ट्र की जनता ने जो वर्डिक्ट दिया है वो वर्डिक्ट दिया था शिवसेना और बीजेपी को इकट्ठा रहने का, और उनके लिए ही वोटिंग दिया गया था। तो अगर उसका वोटिंग था तो उसे ऑनर करना था, उसका तो वो ऑनर नहीं किया गया। एक अलग से गठ बन गया जिसको महाविकास आघाड़ी बोलते हैं। तो ये जो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस है उनको जनता ने डिफीट किया था, वो पराभूत हुए थे, और उसके बावजूद वो सत्ता में आ गए। तो उनको ये समझना था कि वो हार चुके हैं और केवल शिवसेना के वजह से वो लोग सत्ता में आ गए। फिर भी उन्होंने शिवसेना को ख़त्म करने की कोशिश की। शिवसेना के हर कॉन्स्टिट्यूएंसी में ये लोग जाते थे और उनका जो पराभूत उम्मीदवार है उसको वो ताकत देते थे और वहाँ से पब्लिकली अनाउंस करते थे कि ये आपका अगला विधायक रहेगा, ये आपके अगले एमपी बनेंगे। तो ये जो उनकी कोशिश है वो कोशिश हमारे आंखों के सामने हो रही थी, और इसके बावजूद कि हम लोग बार बार बोल रहे थे कि ये लोग आपके साथ ऐसा कर रहे हैं, और जनता का भी ये कहना है कि आपका जो ओरिजिनल विचार है, आपकी जो विचारधारा है, विचारधारा पे पॉलिटिकल पार्टी चलती है। तो